हरिओम श्रीराम अंबज्ञ मी छायावीरा बेकर उपासना केंद्र शाहबाद तालुका अलिबाग मी बापूंकडे 2003 पासून जायला लागले. पहिले माझे मिस्टर जायचे बापूंकडे म्हणजे 2-3 महिने ते अगोदर गेले. ते मला नेहमी बोलायचे तू चल उपासनेला उपासनेला तू चल. पण मी त्यांना बोलायचे तुम्ही जा ना मी नंतर येईन तुम्ही जा. पण आपल्या माणसाचं असं असतं की कुठला तरी अनुभव आल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही. असं एक दिवशी काय झालं आम्ही संकष्टी होती म्हणून मढला गेलो. मढवरून दिरांच्या मुलीला 10वीला पास झाली. तिला 90% मार्क भेटले म्हणून तिला भेटायला चाललेलो. तर मढला जाताना गाडी अचानक म्हणजे स्टार्टच होईना बंद पडली ती स्टार्टच होईना. एक 10-20 मिनटं गेली तरी गाडी स्टार्ट होईना. आता गाडी ठेवणार कुठे हे जायचे उपासनेला तरी पण हो न करता ती गाडी काय स्टार्ट होईना. 20 मिनटं गेली किक मारली आणि मग हे बोलले बापू गाडी चालू होईल. मी पण बोलले मी जात नव्हतो तरी पण मी पण बोलले की बापू गाडी चालू होऊ दे मग आता ठेवणार कुठे गाडी. मग ती गाडीतून खिळा पाडला एक आणि मग गाडी नुसतं नाव घेतलं बापूंच्यावरच चालू झाली गाडी. तेव्हापासून मी दुसऱ्या रविवारपासून मी उपासनेला जायला लागलो. उपासना पोयनाड उपासना केंद्रात जायला लागलो. तिथे वातावरण असं शांत ना एकदम शांत आणि ते बापूंचा अभंग ऐकून असं मन भारावून जायचं. असं वाटायचं की पुढचा रविवारी उपासना व्हायची. रविवार कधी येते असं व्हायचं. बापूंचा अभंग गजर आणि मला पहिल्यापासून संगीताची आवड असल्यामुळं ते गजर आणि अभंग ऐकून मन अगदी भारावूनच जायचं. मग ते उपासनेला जायला लागलो. तिथला वातावरण असं त्यांच्या म्हणजे भगतभाऊंच्या इथं उपासना व्हायची ना तिथला वातावरण भोवताली झाडी मध्ये अंगण आणि उपासना मन एकदम शांत व्हायचं. हे नेहमी बोलायचं चल तू उपासनेला तिथून आल्यावर कसं शांत वाटते. मग ते अनुभव आल्यामुळं मी जायला लागलो. मला बरं वाटायला लागलं उपासनेला जायला लागलो. मग ते सगळं असं मुलींची लग्न झाली. मुलींची लग्न झाली तर 1 रुपयासुद्धा बॅलन्स नव्हता. पण आम्ही असे मुलींची असे लोकांकडून पैसे वगैरे असे घेऊन केली लग्न. पण एक हे उपासनेला जात असल्यामुळे बापूंच्या छत्रछायेखाली असल्यामुळे मुलींनी पैसे म्हणजे कोणी दिले तर असंच वरती हेडिंगच लिहून ठेवला होता एक विश्वास असा पुरता करता हरता बापू पैसा असं तिने म्हणजे लिहून ठेवलं. असे 1 रुपया नसताना लग्न सुखे नाही व पार पडली दोघींची पण आणि आमचे पण सुख म्हणजे भरभराट अगदी व्यवस्थित घर चालले. आणि कमवणारे एकटेच मिस्टर त्या आणि खायला तोंड हे 4-5 आणि असं असताना पण आमचं घर अगदी सुरळीत व्यवस्थित चालू. आणि एकदा काय आमच्याकडे उपासना होती पादुकापूजन चालू झालेला होता. नवीनच आम्ही पादुकापूजन होतं आमच्याकडे. तर असं झालं आपल्याला कसं सगळे म्हणजे पादुकापूजनाला सगळ्या पहिलाच पादुकापूजन असल्यामुळं सगळं आपल्याला अगदी सगळं एक त्रुटी राहता कामा नये असं वाटायचं. तर नेमका सगळं आणलं आणि अत्तरची बॉटल विसरली. तर हे आणायला चालले मिस्टर अत्तर आणायला चाललेले. तर सुनील पाटील आलेले होते. तर बोलते कुठे चाललेस अत्तर आणायला चाललास. हा बघ बोलतो माझ्याकडे अत्तर आहे. आता बापूंचे हेच अनुभव आपल्याला असतात अत्तर म्हणजे बापूंच्या छत्रछाया. आपण काय त्यांना सांगितलं होतं आमच्याकडे अत्तर पण त्यांच्या खिशात अत्तर बापूंची हीच कृपा छाया. हरिओम श्रीराम अंबज्ञ.